शैलेंद्र देवळणकर जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत ते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरना। शैलेंद्रजी तुमचं साम टीव्ही मध्ये मी पहिल्यांदा स्वागत करतो। दोन प्रश्न आहेत माझे, ते दोन्ही प्रश्न मी तुम्हाला विचारतो। एक तर पंजशीर मध्ये नेमकं काय सुरू आहे हा पहिला प्रश्न, आणि दुसरा प्रश्न आज तालिबानांचा एक म्होरक्या हा संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीसाला भेटलेला आहे। ही भेट फार महत्त्वाची मानली जाते आहे, कारण संयुक्त राष्ट्र या नव्या सरकारला, अफगाणिस्तान मधल्या नव्या सरकारला मान्यता देणार का, याकडे खरंतर सगळ्या जगाचं लक्ष लागलं। आपला जो पहिला प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने मी असं सांगेल की पंजशीर हे एक असं क्षेत्र आहे जे काबूलपासून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि ते आता तालिबानच्या वर्चस्वामध्ये नाहीये। म्हणजे तालिबानने 15 ऑगस्टला अशी घोषणा केली होती की आता युद्ध संपलेलं आहे, अख्खा अफगाणिस्तान हे आमच्या वर्चस्वाखाली आहे, परंतु तसं घडलेलं आपल्याला दिसत नाहीये। पंजशीर अजूनही त्यांच्या प्रभावाखाली नाहीये, त्यामुळे आता तालिबानसाठी तो प्रेस्टिज इश्यू बनलेला आहे। परंतु पंजशीर असं आहे की पंजशीरमध्ये सध्या 3 वंशांचे जे फायटर्स आहेत, योद्धे आहेत, ते एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताजिक आहेत, दुसरे उझबेक आहेत, आणि तिसरे हजाराज आहेत। आणि हे जे तिघ जण एकत्र येऊन त्यांनी रेझिस्टन्स फोर्स नावाचं एक प्लॅटफॉर्म तयार केलं, आणि त्याच्या अनुषंगाने ते तालिबानला कडवी झुंज देत आहेत। आणि पंजशीर हे जिंकणं अत्यंत अवघड आहे, ते अगदी सोव्हिएत रशियाला सुद्धा ते जिंकता नव्हतं आलं, अमेरिकेला ते आपल्या नियंत्रणात आणता नव्हतं आलं, आणि तालिबानला याची पूर्ण कल्पना आहे की ते देखील जिंकू शकणार नाहीत। त्यामुळे तालिबानची जी प्रोपोगंडा मशिनरी आहे ती सातत्याने अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आणती आहे की आम्ही पंजशीर जिंकलेलं आहे, आणि ते तिथं कोणत्याही पद्धतीचं मानव अधिकार किंवा मानवतावादी जे कायदे आहेत यांचं पूर्णपणे उल्लंघन करतायत। तालिबानकडनं अनेक कपटी आणि खोट्या मार्गांचा अवलंब केला जातोय। विशेष म्हणजे या संघर्षामध्ये जे ताजिक लोक जखमी होत आहेत त्यांना मुद्दा म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं जात नाहीये, त्यांचा इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय बंद करून टाकण्यात आलेला आहे, रात्रीच्या वेळी रॉकेटचे हल्ले करता आहेत, अशा प्रकारची कृत्य ही तालिबानकडनं केली जात आहेत। परंतु हा रडीचा डाव आहे तालिबानचा, आणि आता नुकतंच जे डेव्हलपमेंट आलेली आहे, अपडेट आलेली आहे, त्यानुसार आता जो त्यांचा रेजिस्टन्स फोर्सचे नेते आहेत ते तालिबान बरोबर चर्चा करणार आहेत, पण त्यासाठी त्यांनी पूर्व अट ठेवलेली आहे की तालिबाननी प्रथम पंजशीरमधनं माघार घेतली पाहिजे, आणि ती माघार घेतल्यानंतरच आम्ही चर्चा करू कदाचित पुढच्या 1-2 दिवसांमध्ये या रेजिस्टन्स फोर्समध्ये आणि तालिबानमध्ये एखाद्या चर्चेचा राऊंड होण्याची शक्यता आहे, तो झाल्यानंतरच संघर्ष थांबेल। आपला जो दुसरा प्रश्न होता तो महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे, परंतु आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे प्रतिनिधी आहे युनायटेड नेशनचे ते अंडर सेक्रेटरी लेवलचे आहेत, आणि ते ह्युमॅनिटेरियन अफेअर्स म्हणून जे युनायटेड नेशनचं डिपार्टमेंट आहे त्याचे ते प्रतिनिधी आहेत। प्रामुख्याने अमरुल्ला सालेह यांनी युनायटेड नेशनला सातत्याने अपील केलेलं होतं की आम्हाला ह्युमॅनिटेरियन असिस्टन्सची फार गरज आहे, आणि आज अफगाणिस्तानमधली तालिब महिलांची स्थिती बघता किंवा तिथली एकूणच सगळी परिस्थिती आहे, काबूलमधला इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण अजून पूर्ववत बऱ्याच ठिकाणी झालेला नाहीये, त्यामुळे या मानवतावादी दृष्टिकोनातनं जे काम पाहतात ते प्रतिनिधी आहेत ज्यांना आपण जेव्हा रिकग्निशन आपण म्हटला, रिकग्निशन ही प्रोसेस जी आहे ती प्रथम आमसभेकडनं येते, आमसभेकडनं सर्वमताने आल्यानंतर युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जाते, आणि सिक्युरिटी काउन्सिलनी मान्यता दिल्यानंतरच त्याला अधिमान्यताही दिली जाते। त्यामुळे ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, फक्त हा जो प्रकार घडला हा ह्युमॅनिटेरियन असिस्टंट जे आहेत त्याचे ते असिस्टंट सेक्रेटरी आहेत, आणि सध्या अफगाणिस्तानमधली जी मानवतावादी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांची मुल्ला बरादर यांच्याबरोबर चर्चा झाली। नक्कीच शैलेंद्र देवळणकर जी आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।